वाव नमस्कार मंडळी, इझी रेसिपी मध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत रबडी मालपोहे, ते पण गव्हाच्या पिठाचे, मैद्याचे नाही. चला तर मग बनवूया टेस्टी रबडी मालपोहा. कढईमध्ये 1 लिटर दूध घेतलेले आहे आणि दूध फुल क्रीमवाले घेतलेले आहे. तुम्ही पण दूध फुल क्रीमवाले घ्या, म्हणजे रबडी आपली छान टेस्टी होते. आता 1 ते 1.5 तास दूध सतत हलवत राहून छान रबडी तयार करून घ्यायची. दूध 1/3 होईपर्यंत छान 1 ते 1.5 तास हलवून घ्यायचे. मध्ये मध्ये दुसरे काम केले तरी चालेल, पण दूध हलवायचे, त्यामुळे दूध खालून करपणार नाही. आता छान घट्ट दूध तयार झाले आहे. अर्धे दूध आपण बाजूला करून घ्यायचे. अर्धी रबडी आपण मालपुआ बनवण्यासाठी वापरणार आहोत. आता उरलेल्या रबडीमध्ये 1 चमचा साखर घालून घ्यायची. साखर थोडीच घातली आहे कारण मालपोह्यात पण साखर वापरणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त गोड करू शकता. आता काजू बदाम छान बारीक कापून घेतलेले मिक्स करून घ्यायचे आणि छानपैकी सर्व रबडी हलवून घ्यायची. तयार झाली आपली छान अशी घट्ट रबडी. रबडी दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची, म्हणजे आपण रबडीच्याच भांड्यात मालपोह्यासाठी पीठ भिजवून घ्यायचे आहे. आता वाटीमधली रबडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊन त्यामध्ये थोडेसे दूध घालून घ्यायचे आणि छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची. असे केल्याने आपले पीठ छान स्मूथ मळले जाते. मालपोह्याच्या पीठासाठी आपण रबडी घातले तर आपले मालपोहे छान चवदार होतात. रबडी चांगली बारीक करून झालेली आहे. आता ती एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 वाटीभर गव्हाचे पीठ घालून घेणार आहोत. आपण गव्हाचे पीठ वापरले आहे, मैद्याचे नाही. 1/2 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. 1/2 वाटी म्हणजे 2 चमचे बारीक रवा घ्यायचा आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये चवीला मी 1 चमचा वेलची टाकलेली आहे. वेलचीने मालपोह्याला छान चव पण येते आणि सुवास पण येतो. तुम्ही पण वेलची अवश्य टाका आणि थोडे थोडे दूध घालून छान मालपोह्याचे पातळ पीठ भिजवून घ्यायचे. जास्त पातळ पण भिजवायचे नाही. आता चवीसाठी चिमूटभर मीठ. मिठाने मालपोह्याला छान चव येते. पीठ छान मिक्स करून त्यामध्ये थोडे थोडे दूध घालायचे आणि छान सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं. पीठ छान स्मूद आणि सैलसर भिजवले की आपले मालपोहे पण एकदम मस्त होतात. बघा, मस्त असं सैलसर पीठ भिजून तयार झालेले आहे. आता आपण साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण 1 वाटी साखर, त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेले आहे आणि छान पाक तयार करून घेतलेला आहे. आपल्याला एकतारी पाक तयार करायचा नाही. गुलाबजामसाठी आपण करतो तसा साखरेचा थोडा चिकटसर पाक तयार करून घ्यायचा. आता पॅनमध्ये तूप घालून घेतलेले आहे. ते छान गरम झाल्यावर त्यामध्ये मालपोहे घालून घेतलेले आहेत. बघा किती छान मालपोहे तयार झालेले आहेत. आपले पीठ छान झाल्यामुळे मालपोहे पण मस्त तयार होतात. खूप घट्ट किंवा खूप पातळ पीठ करायचे नाही. घट्ट केले तर मालपोहे कच्चे राहतात आणि पातळ केले तर मालपोहे तेलकट होतात. म्हणून पीठ मीडियमच सैलसर करायचे. आता दुसरी बाजू पण छान भाजून घ्यायची. मी तुपामध्ये मालपोहे तयार केलेले आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपात करा, नाही तर तेलात करा. पण तुपात केले तर छान चवदार लागतात. मालपोह्याच्या दोन्ही बाजू छान भाजून झालेल्या आहेत. आता त्या काढून त्यामधले सर्व तूप नितळून काढायचे. पोह्यामधले तूप नितळते तोपर्यंत दुसरे मालपोह्याचा घाणा घालून घ्यायचा.
मस्त असा गोल गरगरीत मालपोहे तयार होत आहेत. आपल्याला पसरट पॅनमध्येच मालपोहे बनवायचेत, म्हणजे आपण एकावेळी 3 ते 4 मालपोहे बनवू शकतो. कढईत बनवले तर एकावेळी एकच मालपोहा बनतो. आता छान तूप नितळल्यावर तळून घेतलेले मालपोहे साखरेच्या पाकामध्ये घालून छान साखरेच्या पाकामध्ये भिजून घ्यायचे. मस्त असे साखरेच्या पाकामध्ये भिजतील असे बुडून घ्यायचे. आता दुसरा घाणा भाजतोय, तोपर्यंत पहिले मालपोहे आपण साखरेच्या पाकातून काढून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व मालपोहे तयार करून घ्यायचे. मालपोहा रबडी ही राजस्थानची फेमस स्वीट डिश आहे. कोणाकोणाला आवडतात त्यांनी अशा पद्धतीचे मालपोहे जरूर करून बघा. आणि हां, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून पण सांगायला विसरू नका. सर्व मालपोहे तयार झाले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये घालून मस्त त्यावरून रबडी घालून घ्यायची. बघा किती छान दिसत आहेत. बाकीचे उरलेले मालपोहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा त्यावर रबडी घालून खाऊ शकता. वरून बारीक कापलेले पिस्ते आणि मी चेरीचे तुकडे टाकलेले आहेत. किती छान दिसत आहेत बघा. वा, आवडले ना? व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तयार झाले टेस्टी मालपोहे. बघा किती छान दिसत आहेत. आवडले का नाही? मग कधी बनवताय असे टेस्टी मालपोहे? चवीला पण छान लागतात आणि दिसायला पण मस्त दिसतात.